आगामी काळात लोकसभा का निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जयत तयारी सुरू केली अनेक पक्षांनी तर आगामी काळात लोकसभेसाठी का काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणाही केली तर काही ठिकाणी लोकसभा का लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये रसिकेच दिसून येते अशातच कोल्हापुरात मात्र लोकसभेची उमेदवारी मागणं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाला महागात पडलाय कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हक्कालपट्टी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजे शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती शेट्टी यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर मुरलीधर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती नाराजी व्यक्त करत राजे शेट्टींना उमेदवारी देऊ नका असं आवाहनही मुरलीधर जाधवांनी केलं होतं त्यानंतर पक्षाकडून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यानंतर वैभव उगळे आणि संजय चौगले या दोन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आले राजे शेट्टींबाबत काय म्हणाले होते मुरलीधर जाधव मातोश्रीमधून राजे शेट्टी बाहेर पडल्यानंतर त्यांनी असं एक वाक्य वापरलं की आदानी उद्योग समूहाचे जे, जे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत त्याच्या विरोधात जन आंदोलन मी उभं करणार आहे त्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी मी उद्धव साहेबांकडे गेलो परंतु राजे शेट्टी हा माणूस असा आहे की दाखवायचं दात वेगळे आणि खायचं दात वेगळे दोन हजार चौदाला महायुतीच्या माध्यमातून याच राजे शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या क्षेतले पैसे घालून स्वतःचं डिझेल घालून निवडून आणलं होतं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या भाजप आणि शिवसेनेची युती विचकटली आणि हेच राजे शेट्टी भाजपाच्या गोटात जाऊन बसले म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली असं मुरलीधर जाधव म्हणाले होते उद्धव साहेबांना माझी विनंती आहे की पाच वर्ष शहर प्रमुख तीन वर्ष तालुका प्रमुख एकोणीस वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम करतं माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की हात कनंगले लोकसभा मत मतदारसंघ मी लढवला पाहिजे दोन हजार पाचला पक्ष फुटला त्यावेळीसुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलो गेल्या दीड दोन वर्षापूर्वी सुद्धा आम्ही साहेब तुमच्यासोबत राहिलो जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महामोर्चा काढले असं जाधव म्हणाले होते राजू शेट्टी आयत्या वेळात त्यांना मुरलीधर जाधव आज माझं ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णव झालं साहेब मला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजे शेट्टींसारखा कोणीतरी आयत्या वेळातून नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल माझ्यासारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पण संधी द्यावी असं मुरलीधर जाधव म्हणाले मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीपाडसूळ